भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची एक ऑडिओ क्लिप, कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकरांनी राजेश टोपेंना शिविगाळ केल्याचा आरोप होतोय. जिल्हा बँकेत मुलगा राहुल लोणीकर याला उपाध्यक्षपद न मिळाल्यामुळे लोणीकरांनी शिविगाळ केल्याचा आरोप आहे. पुढारी न्यूज या ऑडिओची पुष्टी करत नाही. अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंला दोघांनी बोललो. ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ज्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही. मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण, मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात. तर मी त्यांना म्हणलं भाई असं असं आहे. ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते. मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं. ते म्हणले नाही मला ह्यावेळेस. साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे. सांगू का मी ह्यांना. आणि तुम्ही शब्द दिला अर्जुनरावच्या बंगल्यावर, बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही. अरे तुझ्या टोप्या कडून तो टक्कल फोडतो त्या चोर कुत्रा.